दर्शकों नमस्कार. दर्शकों राजमुद्राची टीम आज लातूर दौऱ्याला आली आहे आणि इथे आपण आज अमित देशमुख भाईंशी बोलणार आहोत. दादा आपलं स्वागत आहे. नमस्कार. नमस्कार. मराठवाड्याचं पूर्ण जबाबदारी आपल्याकडे आहे, तर आपण कसं पाहता महाविकास आघाडी किती जागा घेऊन जाईल पुढे? मराठवाड्यामध्ये माझ्यासकट अनेक नेते आणि कार्यकर्ते महाविकास आघाडीच्या कामामध्ये आहेत. मला असा आत्मविश्वास आहे की मराठवाड्यामध्ये महाविकास आघाडी निवडणुकांमध्ये चांगलं प्रदर्शन दाखवेल आणि घवघवीत यश महाविकास आघाडीला मिळेल असं मला वाटतं. नांदेडची पोटनिवडणूक आहे लोकसभेची, ती बिनूर विरोध होणं हे अपेक्षित होतं, त्याबद्दल आपलं काय मत आहे? आपल्या महाराष्ट्राची एक परंपरा राहिलेली आहे की एखाद्या कुटुंबामध्ये अचानकपणे एखाद्याचा जर मृत्यू झाला किंवा ते आपल्यातून निघून गेले तर त्या व्यक्तीच्या घरामध्ये जर उमेदवारी दिली तर इतर पक्ष उमेदवारी देत नसत, ते पाठिंबा देत असत आणि अनेक अशा निवडणुका बिनविरोध झालेल्या आहेत. अपेक्षा होती की असं काही होईल पण तसं घडलं नाही. तरी आम्ही ही निवडणूक महाविकास आघाडीच्या वतीनं लढतो आहे आणि ती जिंकून येऊ याबद्दल काही दोमत नाही. सगळीकडेच महाविकास आघाडी तिन्ही पक्ष एकत्र लढत आहेत, परंतु नांदेड उत्तरमध्ये उभाटाचा पण उमेदवार दिसत आहे आणि अब्दुल सत्तारांना नांदेड उत्तरमधून उमेदवारी अधिकृतरित्या देण्यात आली आहे. इथं जे कन्फ्युजन झाले याबद्दल आपलं काय मत आहे? जागा वाटपामध्ये ती जागा शिवसेनेकडे होती आणि मग ती काँग्रेसला मिळावी असा आमचा प्रयत्न होता. नेते त्यात चर्चा करतात. मला असं वाटतं अर्ज मागे घेण्याचा दिवस अजून शिल्लक आहे, त्यामुळं सगळेच प्रयत्न करतायत आणि शेवटच्या दिवशी तो अर्ज मागे घेतला जाईल असा माझा अंदाज आहे. मागच्या 12 ते 14 वर्षापासून मराठवाड्याकडे मुख्यमंत्रीपद आलेलं नाही आहे. महाविकास आघाडीची आणि जनतेची देखील मराठवाड्यातून अपेक्षा आहे की आपल्याकडे तसं नेतृत्व यावं, आपलं काय मत आहे यावर? नाही, मुख्यमंत्रीपदाबाबत काही चर्चा आज महाविकास आघाडीमध्ये नाही आहे. महाविकास आघाडी म्हणून आम्ही लढतो आहे, महाविकास आघाडीच हा आमचा चेहरा आहे आणि महाविकास आघाडीच आमचा मुख्यमंत्री आहे, त्यामुळं महाविकास आघाडीचा विजय हा आमच्यासाठी महत्त्वाचा आहे. मुख्यमंत्री कोण होईल हे महाविकास आघाडीचे नेते ठरवतील. बरं दादा, आज आपण बाबुळगावमध्ये सर्वजण आहोत, प्रत्येक दसऱ्याला दिवाळीला आपण इथं असतो. विलासराव देशमुखांच्या आठवणी प्रचंड प्रमाणात मराठवाड्यात आणि बाबुळगावात देखील आहेत. काय कानमंत्र दिला होता जो आज आपण सांगू शकता सगळ्यांना? आदरणीय विलासराव देशमुख साहेबांनी काम करत राहणे आणि तेही प्रामाणिकपणे हा मंत्र आम्हा सगळ्यांना दिलेला आहे आणि त्यामुळं आम्ही काम करत आहोत. सामान्य माणसां अश्रू पुसण्याचं काम हे सातत्यानं आम्ही केलेलं आहे आणि आज सामान्य माणसाला गरज आहे महाविकास आघाडीची आणि महाविकास आघाडीला गरज आहे सामान्य माणसाची. कारण महाराष्ट्रामध्ये महायुती सरकारचा जो कारभार चाललेला आहे तो मान्य नाही आहे, तो त्याला गालबोट लागला आहे. अनेक मुद्दे आहेत, बेकारी आहे, शेतकरी आत्महत्या आहेत, उद्योग महाराष्ट्राच्या बाहेर चालले आहेत, महागाई वाढलेली आहे, कायदा आणि सुव्यवस्था ढासाळलेला आहे, शेतकऱ्याच्या शेतीमालाला भाव नाही आहेत, त्यामुळं अशा अनेक आणि फोडाफोडीचं राजकारण असं कधी महाराष्ट्रात घडलं नाही, त्यामुळे याचा मतदारांना वीट आला आहे आणि त्या मतदारातून ते दाखवून देतील हा मला विश्वास आहे. काल परवाच लातूरमध्ये माजी खासदारांचा भाजपच्या प्रवेश झालेला आहे काँग्रेसमध्ये, आता ही निवडणूक वन साईड राहील का आपल्याला काय वाटते लातूरची? लातूर शहर विधानसभा मतदारसंघ आणि जिल्ह्यातल्या इतर 5 विधानसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचं पारडं निश्चित जड आहे, त्यामुळं या निवडणुकीमध्ये आम्ही सगळेच मेहनत करत आहोत. शेवटच्या क्षणापर्यंत ही मेहनत सुरू राहील आणि आम्हाला विक्रमी विजय नोंदवायचा आहे, त्यासाठी आम्ही सगळे लढत आहोत.
स्टार कॅम्पेनिंगमध्ये आपलं नाव आलेलं आहे. मराठवाड्यामध्ये राहुल गांधीजी असतील, प्रियंका गांधी किंवा सोनियाजी किंवा आपले शरद पवार सर असतील किंवा उद्धव ठाकरे, यांच्या सभा नेमक्या कधीपासून चालू होणार आहेत? 5 तारखेपासून दिवाळीनंतर या सभांचा धडाका सुरू होईल आणि त्या तारखा आता निश्चित होत आहेत, त्यामुळे काही दिवसामध्ये आम्ही ह्या तारखा आपल्यापुढे आणू. नेते कुठं आणि केव्हा प्रचाराला येणार आहेत? बरं, रितेश देशमुखांबद्दल खूप मान आहे, त्यांना तरुणाई खूप मानते, तर भविष्यामध्ये रितेश देशमुख आपल्याला महाराष्ट्राच्या राजकारणात दिसतील का? आता भविष्याचं मी सांगू शकणार नाही, कारण मी भविष्यकार नाही, त्यामुळं उद्या काय होईल हे सांगता येत नाही, काही होऊ शकतं. बरं, आमच्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्रातील मराठवाड्यातील सगळे मतदार आपल्याला पाहत आहेत, आपण त्यांना महाविकास आघाडीचा एक घटक म्हणून काय सांगाल? राजमुद्रा न्यूज लाईव्ह या चॅनलच्या सगळ्या प्रेक्षकांना दीपावलीच्या मी सर्वप्रथम शुभेच्छा देतो आणि महाविकास आघाडी महाराष्ट्राला न्याय देईल, महाराष्ट्राच्या भवितव्यासाठी महाविकास आघाडी तत्पर राहील, महाविकास आघाडी आपलं कर्तव्य कधीही विसरणार नाही ही हमी या निमित्ताने मी देतो आणि महाराष्ट्रातल्या समस्त मतदारांना हे आवाहन करतो की त्यांनी महाविकास आघाडीच्या पाठीशी आपले आशीर्वाद भक्कमपणे उभे करावेत, जेणेकरून महाराष्ट्राला आपल्याला गतवैभव प्राप्त करून देता येईल. दादा, आपण आम्हाला वेळ दिलात, आमच्याशी चर्चा केली, आम्ही अत्यंत आभारी आहोत. चॅनलतर्फे सगळ्यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. आभारी. तर दर्शको, हे होते अमितजी देशमुख यांच्याशी आपण आता चर्चा केली. मनोरंजनाचं प्रबोधन, करमणुकीचं उद्बोधन, बातमी अचूक, माहिती बिनचूक, पाहत रहा राजमुद्रा न्यूज लाईव्ह.